हुकुमशाहीच्या विरोधात लढतोय, जो नवतरुण मुलांना बेरोजगारीवर बेरोजगारी लागतोय, महागाई लागतोय, हुकुमशाही लागतोय, या सगळ्यांच्या विरोधात म्हणून लोकांनी मतदान केलेलं आहे. प्रामुख्याने या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आमचे नेते आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या भरोशावर, त्यांच्या विश्वासावर प्रचंड मेहनत घ्यावी लागलेली आहे. मित्रपक्ष आणि शिवसैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. निवडणूक काळातल्या कोणत्या कटु आठवणी आहे? कटु आठवणी सांगता येतील, पण ही निवडणूक जी आहे ते प्रामुख्यानं धनदांडग्यासोबत ही निवडणूक होती आणि सर्वसामान्याला लोकांनी निवडलं हे गोष्ट. साहेब, तुम्ही आता जवळपास विजय तुमचा निश्चित झालेला आहे, तुमच्यावर उमेदवारी जाहीर होण्यापासूनच आरोप केले जात होते आणि तुम्ही त्याला फार संयमतेने उत्तर देत गेला होता. तुमच्यावर आरोप केले की म्हणजे पत्ते करताय वगैरे, संयमतेने उत्तर दिलं आणि आता हे विजय काय समजा माहित नाही. लोकांना माहिती आहे, लोक डोळ्या डोळ्यांनी बघताय, दिरंगा नाच बघताय सरकारचा. आणि मी काय आजचा राजकारणामध्ये आलेलो नाही आहे, माझी तिसरी पिढी हे राजकारणात आहे, त्यामुळे जनतेला माहिती आहे मी काय आहे, कसा आहे, काय नाही. कोणी काहीतरी सांगलं म्हणून नाही आहे, त्याचं काहीतरी विश्लेषण व्यवस्थित केलं पाहिजे होतं किंवा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काही असल्या गोष्टी दाखवल्या असल्या पाहिजे. निश्चित आरोप करणं हा काही गोष्टी होऊ शकत नाही. माझ्या जनतेला माझ्या मतदारसंघातले सर्व मतदारांना माहिती आहे की मी कसं उद्धव ठाकरेंचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येत आहे इंडिया आघाडीच्या बैठकीत झालं पाहिजे. उद्धव साहेबांसारखा माणूस या दिशेला पंतप्रधान झाला तर खऱ्या अर्थात त्या भारताची प्रगती होईल. उद्धव साहेबांचा फोन वगैरे आला का? कारण तुमचा विजय जवळपास निश्चित झालाय, काय बोलणं झालंय काही नाही. विशालची सर्व जनतेची आभार त्यांनी मानले, मला अतिशय संवेदनशीलपणे सांगितलं त्यांनी की अतिशय कुठलाही चुकी वगैरे करू नका, संयमाने घ्या. या विजयाचं श्रेय पूर्ण करतो मी.